नगर आपण शेवगाची लागवड करणार आहे, तर त्याची सुरुवात आज म्हटलं सरांच्या हस्तेच पहिली बी टाकून करावी. मित्रांनो, जसं यांना आपण आता अंतराचं सांगितलं 30x30 कसं लावायचं, त्यांना एक सॅम्पल म्हणून करून दाखवतो की बियाची लागवड कशी करायची. दोन चार मित्र आले, त्यांना कळलं की टोकन पद्धतीने लागवड आपण कशी करतो. तर हे जे बिया आहे, या बियाला 3 पंख आहेत, 1, 2, 3 असे 3. त्याला काय करायचं, कुठलाही पंख एक पकडायचा आपण. समजा एक साईडचा मी पंख पकडला आहे असा, हे 2 पंख खाली येतात आणि बस असंच हे बी खाली टोकून द्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला बी असं खाली टोकून द्यायचं आहे. दाखवा, वरून दाखवा. याशिवाय बी टाकून दिले, टोकून दिले आणि याला अशी टाकून द्यायची माती. ही एकदम खडकळ माती आहे, इथे दुसरं बी लावतो आहे मी. इथे बी असं टोकून दिलं आहे, असं आडवं टोकून द्यायचं, असं उभं नका टोकू, आडवं टोका. काळजी घ्या, अशी आडवं टोकलं पाहिजे आणि इथे माती टाकून द्यायची. इकडे एक घेऊया.